नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आनंदी ना? नक्कीच असलंच पाहिजे, कारण आजच्या या परिस्थितीमध्ये, अशा या वातावरणामध्ये आपल्याला आनंदी राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आनंदात राहाल, हॅपी थॉट्स ठेवाल, जेव्हा आनंदी विचार असतील तेव्हाच नक्की तुम्ही आज जगभरामध्ये जी समस्या चालू आहे त्या समस्येवरती सहजपणे मात करून पुढे वाटचाल करू शकाल. मित्रांनो, एक महिन्यापूर्वी आपण कॉलेजमध्ये भेटलो होतो आणि तुमची परीक्षा नुकताच सुरू होणार होती. बरोबर, याच काळामध्ये शासनानं ही बंदी लागू करावी लागली शासनाला, कारण जी परिस्थिती संपूर्ण जगामध्ये निर्माण झाली होती त्यापासून जर सगळ्यांना वाचायचं असेल तर आपल्याला सोशल डिस्टन्सिंग हे महत्त्वाचं होतं. आणि त्या अनुषंगानं अचानकपणे हा निर्णय तुमच्यापर्यंत पोचवा लागला. खरं तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून तुमचे फोन येत होते आणि त्यावेळी परीक्षा पुढे ढकलावी लागली. नंतर पेपरमधून, बातम्यांमधून तुम्हाला तेही कळालं की शासनानं परीक्षा पूर्णपणे रद्द केलेत. 11वीचा निकाल हा आधीच्या मार्कांवरती लावला जाणार आहे. पण याहीबरोबर महत्त्वाचा जो भाग आहे तो पुढच्या वर्षीचा. मित्रांनो, तुम्ही 12वीत जाणार आहात आणि 12वी हा अतिशय महत्त्वाचा टप्पा. पण या टप्प्याची सुरुवात आपली थोडीशी अशी अडखळत झाली. पण नेहमी प्रत्येक समस्येला एक संधी म्हणून बघावं. तर आत्ता ही जी काही समस्या आपल्यासमोर आली त्याच्याकडे सुद्धा आपण नक्की संधी म्हणून विचार करू. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तर खूप तरुण आहात, आम्ही सगळीच मंडळी यावरती मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तुम्हाला सांगायला आवडेल की मोबाईल आपण सगळे वापरतोच, पण टेक्नॉलॉजीच्या साह्याने जे टीचिंग आहे, ई क्लास आहे, याच्यावरती खूप थोडंसं काम आपण आत्तापर्यंत करत होतो. PPTच्या माध्यमातून काही लेक्चर्स आपण आपल्या कॉलेजमध्ये नक्की घेत होतो. पण आता मात्र जोपर्यंत आपण एकत्र येणार नाही किंवा त्याही नंतर काही असे लेक्चर्स आहेत की जे ई क्लासेसच्या माध्यमातून आपण सुरू करत आहोत. कारण अशा माध्यमातून आपल्याला वर्ग सुरू करणं गरजेचं आहे, मार्गदर्शन तुमच्यापर्यंत सुरू होणं गरजेचं आहे आणि तुम्ही तुमचा अभ्यास सुरू कराल त्यातून येणाऱ्या अडचणी आमच्यापर्यंत पोचवू शकाल. मी किंवा आमचे सर्व सहकारी नक्कीच याबाबतीत तयार आहेत. खरं तर मित्रांनो, 6 महिन्यापूर्वी आपल्या संस्थेमध्ये एक ट्रेनिंग आयोजित केलं होतं आणि झालं असं की माध्यमिक विभागाकडे आणि उच्च माध्यमिकची संख्या जास्त झाल्यामुळं असं ठरलं की माध्यमिकच्या लोकांना आधी संधी द्यायची आणि मग या एप्रिलमध्ये उच्च माध्यमिक लोकांसाठी ते ट्रेनिंग घ्यायचं. आणि एप्रिलमध्ये आत्ता आपण जाणतो काय अवस्था आहे. पण बऱ्याच वेळा जो ठाम विचार असतो तो कसा कारणी लागतो तो बघा. कारण जी मंडळी ती ट्रेनिंग द्यायला येणार होती त्यांनी ऑनलाईन ट्रेनिंग सुरुवात केली आणि ते भूषण कुलकर्णी सर आणि एकनाथ कोरे सर यांच्या माध्यमातून सध्या आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग या डिजिटल क्लासरूमसाठीचं घेतो आहे. आणि या ज्या टेक्निक्स आपल्याला मिळायला लागल्यात या टेक्निक्सच्या माध्यमातूनच आम्ही तुमच्यासमोर काही गोष्टी घेऊन येणार आहोत. तर नक्की तुम्हालाही आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की अभ्यासाची जी तुमची पद्धत आहे आत्तापर्यंतची, वर्गात शिकवल्यानंतर त्या गोष्टी समजावून घेणं, कारण मला सारखं जाणवतं की लेक्चर संपल्यानंतर, लेक्चरमध्ये येणाऱ्या शंका किंवा लेक्चर संपल्यानंतर तुमच्यामधले काही मंडळी बाहेर धाव देतात की सर ही शंका आहे, हे समजलं नाही, किंवा स्टाफरूममध्ये येऊन भेटणं. तर सध्या काही काळ आपण त्या गोष्टीपासून नक्की लांब आहोत. पण याही काळामध्ये काही विद्यार्थ्यांचे फोन आहेत, व्हॉट्सअपवरून काही गोष्टी, शंका, डिस्कशन सुरू आहेत. पण आता तुम्हाला तुमच्या अभ्यासाची पद्धत बदलावी लागेल. अशा काही गोष्टी स्वतःला शिकायला लागेल, सेल्फ स्टडीवरती जास्त भर द्यायला लागेल आणि जिथं तुम्हाला शंका येईल तिथं तुम्हाला या डिजिटल माध्यमातून आमच्याशी संपर्क करायला लागेल. नक्की तुमच्याशी अभ्यासाच्या बाबतीत पुढचा व्हिडिओ घेऊन मी भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद आणि हो, आनंदी रहा, हॅपी थॉट्स. थँक्यू.